नमस्कार, मी वर्षा, MKN सुपरफास्ट मध्ये सगळ्यांचं स्वागत करते. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे हत्या प्रकरणी मुंबईतील निर्दोष सुटलेल्या पत्रकार जिग्ना बोरा आणि स्थानिक नेता जॉन पॉलसन जोसेफ यांच्या दोषमुक्तीला CBI कडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. न्यायालयाने जॉन पॉलसन जोसेफ विरोधातील याचिका 3 आठवड्यांसाठी तहकूब केली असून जिग्ना बोरा विरोधातील अर्जावर 18 मार्चला सुनावणी होणार आहे. निवडणुकांच्या काळात पश्चिम बंगालमध्ये कायमच हिंसाचाराच्या घटना घडतात. नुकत्याच इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि पंचायत निवडणुकांमध्ये झालेल्या हिंसाचारात 100 लोकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या काळातही इथे हिंसाचाराची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या राज्याला अतिसंवेदनशील राज्य म्हणून घोषित करावं अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे जे F-16 फायटर विमान पाडले त्या विमानाचा वैमानिक कोण होता, त्याची ओळख काय आहे, त्याबद्दल भारतीय लष्कराकडे माहिती आहे असे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सांगितलं आहे. भारताने आतापर्यंत अनेकदा पाकिस्तानचे F-16 हे विमान पाडल्याचा दावा केला आहे, पण पाकिस्तानने त्यांचे F-16 विमान पडल्याचे मान्य केलेले नाही. शिवसेना प्रमुखांनी माझ्यावर कोणतीही बंधनं घातली नव्हती, त्याचप्रमाणे मी सुद्धा आदित्यवर कोणतीही बंधनं घातलेली नाही. आदित्य सध्या तरी निवडणूक लढवणार नाही, पण भविष्यात निवडणूक लढवायची की नाही ते तो स्वतः आणि शिवसैनिक ठरवतील असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीच्या चर्चेला पूर्णविराम दिला. आज सुरक्षा दलाने एका दहशतवादी ठिकाणावर छापा टाकत एका व्यक्तीला अटक केली आहे. जम्मू काश्मीर मधील कुलगामा जिल्ह्यात सुरक्षा दलाने छापा टाकलेल्या ठिकाणाहून काही स्फोटक जप्त करण्यात आली आहेत. जम्मू काश्मीर पोलिसांना कुलगामा जिल्ह्यातील यारीपोरा या भागातील एक घर दहशतवाद्यांचं ठिकाण असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस CRPFच्या टीमने या भागात शोध मोहीम सुरू केली आणि घरावर छापा टाकला. या शोध मोहिमेवेळी घरातून ग्रेनेड, दारुगोळा आणि काही हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. जैश ए मोहम्मदचा संस्थापक आणि म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याला आणखी विलंब झाला तर ते प्रदेशासाठी चांगलं ठरणार नाही असे अमेरिकेने चीनला सांगितलं आहे. मसूद अझहर जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या सर्व निकषांमध्ये बसतो. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने त्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी जे पाऊल उचललं आहे ते फसले तर प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेच्या दृष्टीने ते चांगले ठरणार नाही याची अमेरिकेने चीनला कल्पना दिली आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने न सोडल्यामुळे नाराज झालेल्या सुजय विखे पाटील यांनी अखेर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. सुजय विखेंच्या विरोधात अरुण जगताप रिंगणात उतरले आहेत. अहमदनगर दक्षिणच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टर सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अरुण जगताप यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलंय. आम्हालाही मायावतींची गरज नाही असं उत्तर काँग्रेसकडून देण्यात आलं आहे. बसपाच्या मायावती यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेस सोबत कोणत्याही राज्यात युती करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर काँग्रेसने त्यांना हे खरमरीत उत्तर दिलं आहे. उत्तर प्रदेश मधील प्रवक्ते राजीव बक्षी म्हणाले की आम्हाला बहुजन समाज पार्टी सोबत युती करायची आहे की नाही हे मायावतींनी ठरवू नये. ज्या मायावतींकडे एकही खासदार नाही त्यांच्याकडे युतीसाठी आम्ही का जाऊ. आम्ही स्वबळावर लोकसभेची निवडणूक लढवू. आम्हाला मायावतींची गरज नाही असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी यासाठी सोलापुरातील राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. सोलापुरातील 7 रस्ता येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर हे उपोषण सुरू केलं आहे. शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली तर माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे, नागरिकांचे प्रश्न सुटतील असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपाची वाट पकडली असून यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
यांनी आपले स्पष्ट मत हे व्यक्त केलं आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेत्यांचेच चिरंजीव जर सत्ताधारी पक्षात जात असतील तर राजकारण हे विकोपाला गेले असेच म्हणावे लागेल. अशा शब्दात थोरात यांनी विखेंवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकावरून निर्माण झालेल्या वादावर प्रसिद्ध कवी गीतकार जावेद अख्तर यांनी संताप व्यक्त केला आहे. निवडणूक आणि रमजान यांचा संबंध जोडणाऱ्यांना त्यांनी फटकारला आहे. रमजान आणि निवडणुकांच्या संदर्भात निर्माण केलेला हा संपूर्ण वादच तिरस्कार आणणारा आहे असं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास आपण यवतमाळ वाशिम लोकसभा लढवण्यास तयार असल्याचं मत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केलं आहे. भाजपा शिवसेना युतीमध्ये यवतमाळ वाशिम हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येण्याचीच शक्यता अधिक आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी या प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे लोकसभेकरता शिवसेनेकडून भावना गवळी यांचीच उमेदवारी निश्चित मानल्या जात असतानाच लोकसभा लढवण्यास आपण तयार असल्याचं वक्तव्य महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. पुणे पंढरपूर मार्गावर नीरा वाल्हे दरम्यान भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार चालक महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुनीता सावंत असं या मृत महिलेचं नाव आहे. जेजुरी येथील एक महिला आपल्या वॅगनर कार मधून नीरेकडे निघाली होती. नीरा जवळ तिसुर्टी रेल्वे फाटकाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने कार डावीकडील बाजूच्या झाडावर आदळली. यामध्ये चालक महिला जागीच ठार झाली आहे. दिल्लीतील जमीन घोटाळ्यात रॉबर्ट वाढेरा यांची चौकशी सुरू आहे. मात्र या घोटाळ्यात केवळ वाढेराच नव्हे तर श्रीमती वाढेरा आणि त्यांचे मेव्हणे राहुल गांधी यांचाही समावेश आहे. किंबहुना या घोटाळ्यातील खरा चेहरा राहुल गांधीच आहे असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी केला आहे. तसेच राहुल गांधींनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. नवी दिल्लीत पत्रकार परिषदमध्ये त्या बोलत होत्या. भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा याने एक विक्रम केला आहे. पाचव्या वन डे मध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बॉलिंगला आल्यावर रवींद्र जडेजाने एरॉन फिंचच्या रूपात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. फिंची विकेट घेताच रवींद्र जडेजाने हरभजन सिंगचं रेकॉर्ड मोडला आहे. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात वन डे मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम जडेजाने केला आहे. मोटरसायकल चोराला बारामतीत गुन्हे शोध पथकाने गजाड केला आहे. सुनील हनुमंत गोफणे असे त्या अटल गुन्हेगाराचं नाव आहे. हा गुन्हेगार किरकोळ किमतीत खेडे गावातील सामान्य लोकांना चोरीच्या गाड्या विकत होता. आरोपीचे वय 19 आहे. तो अल्पवयीन असल्यापासूनच त्याच्यावर तब्बल 22 गुन्हे दाखल आहे. या आरोपीकडून तब्बल 2,88,000 किमतीच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य सेनानी भाई गुजर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त कराडमध्ये जी के गुजर मेमोरियल ट्रस्ट कडून स्वातंत्र्य सैनिक आणि वारसांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाबूराव मुटकुळे यांना देशसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून जी के गुजर मेमोरियल ट्रस्टने स्वातंत्र्य सेनानी भाई गुजर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार येथील भाजीपाला बाजारात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एक खानावळ सह हेअर सलूनचे दुकान जळून खाक झाले असून यामध्ये 2,00,000 अधिकचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसून गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकलेले नाही. बॉलिवूडमधील करण अर्जुन म्हणजेच अभिनेता सलमान खान आणि अभिनेता शाहरुख खान पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. तब्बल 20 वर्षांनंतर सलमान प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या सोबत काम करताना दिसणार आहे. 1999 साली आलेल्या हम दिल दे चुके सनम या सिनेमाचे दिग्दर्शन भंसाळी यांनी केले होते. अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सलमान सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत झळकले होते. त्यांच्या अभिनयाला चाहत्यांनी विशेष दाद दिली होती. सर्व भारतीयांना इंडियन प्रीमियर लीगच्या 12व्या सीझनची प्रतीक्षा आहे. 23 मार्च पासून ही स्पर्धा सुरू होणार आहे.
या स्पर्धेसाठी परदेशी खेळाडू भारतात दाखल होऊ लागले आहेत. नुकताच भारतात दाखल झालेला ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉनने आयपीएलच्या यंदाच्या विजेत्याबाबत भविष्यवाणी केली आहे. शेन वॉनने राजस्थान रॉयल्स हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचं म्हटलं आहे. एमकेएन सुपरफास्ट मध्ये तुर्तास वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा फक्त एमकेएन. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.